घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत जे घंटेचं बटन दिसतंय ते सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा. तर मैत्रिणींनो, नेहमीच असं होतं, आपण गॅस पेटवतो आणि घाई गडबडीत म्हणा किंवा नेहमीच्या सवयीने म्हणा, लायटर आपण तिथे शेगडीवर ठेवून देतो. पण हे लायटर असं शेगडीवर ठेवलं तर लायटर लवकर खराब होण्याची शक्यता असते, कारण इथे स्वयंपाक करताना कधी पाणी उडतं किंवा ही शेगडी गरम होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं लायटर लवकर खराब होऊ शकतं. तर त्यामुळे आवर्जून गॅस पेटवून झाला की लायटर शेगडीपासून थोडंसं लांब ठेवायचं, जेणेकरून लायटर लवकर खराब होणार नाही. आता स्वयंपाक झाल्यानंतर आपली जी स्वयंपाकाची भांडी असतात, कढई असेल किंवा कुठलंही भांडं असेल, ते आपण खाली उतरवून ठेवतो आणि उतरवण्यासाठी आपण पकड किंवा सांडशीचा उपयोग करतो. तर कधीकधी काय होतं की ह्या सांडशीची जर ग्रीप थोडीशी सैल झाली किंवा चुकून हे भांडं जर खाली पडलं तर मग उगाच आपण स्वयंपाक केलेला वाया जातो किंवा मग आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. तर असं होऊ नये ह्यासाठी काय काळजी घ्यायची, आपण जेव्हाही हे भांडं सांडशीने किंवा पकडणे उतरवू तर तेव्हा त्याच्याखाली एखादं ताट धरायचं, म्हणजे चुकून जरी ही ग्रीप सैल झाली तरीसुद्धा भांडं पडणार नाही, कारण खालून आपण त्याला एखाद्या ताटलीचा सपोर्ट दिलेला असेल आणि त्यामुळे हे भांडं आपल्याला व्यवस्थित उतरवून ठेवता येईल. तर आता घरातली जी आपण साफसफाई करतो, धूळ स्वच्छ करतो, तेव्हा आपण असं एखादं कापड वापरत असतो. ह्या कापडाने बाकी सगळी धूळ तर स्वच्छ होते, पण जेव्हा आपण कम्प्युटर स्वच्छ करायला जातो, म्हणजे जेव्हा कीबोर्डचा नंबर येतो, तर कीबोर्डमधले ज्या बारीक बटणांमधल्या खाचा असतात त्यामध्ये बरीचशी धूळ बसलेली असते आणि ती काही ह्या कापडाने स्वच्छ होत नाही. तर मग अशा वेळी काय करायचं, आपल्याकडे जर कलरचा एखादा ब्रश असेल, हा कलरचा ब्रश आपण इथे वापरायचा आहे. ह्या ब्रशमुळे ह्या कीबोर्डच्या खाचाखाचांमधली जी धूळ असते ती सगळी आपल्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ करता येते आणि कमी वेळेत सुद्धा आपलं हे काम होतं. तर मी तरी ह्या ब्रशचा उपयोग करते, पण तुम्ही हा कम्प्युटरचा कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी काय वापरतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे काही अजून वेगळ्या टिप्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकतात. आता पहा, आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो तर ज्या चमच्याने आपण मिक्स करत असतो तो चमचा अगदी नकळत आपण त्या कढईमध्येच ठेवतो भाजी शिजत असेल तेव्हा, किंवा मग त्यावरती जर झाकण ठेवलं असेल त्या झाकणावरती हा चमचा आपल्याकडून ठेवला जातो. पण थोड्या वेळानंतर हा चमचा होतो गरम आणि आपल्याला तो पकडायला त्रास होतो. तर मग अशा वेळी काय करायचं, हा चमचा आपण एखाद्या कापडाने पकडू शकतो, म्हणजे आपल्याला तो गरम लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना अशी एखादी ताटली शेगडीजवळ ठेवायची ज्यामध्ये आपल्याला हा चमचा ठेवता येईल, जेणेकरून चमचा खराब होणार नाही आणि हा चमचा गरमसुद्धा होणार नाही. बऱ्याचदा अशी गडबड होते, बघा आपण किराणा आणल्यानंतर तो बर्नीमध्ये भरून ठेवतो, पण कधी कधी काय होतं की बर्नी तर भरली आहे पण तरीसुद्धा पिशवीमध्ये तो पदार्थ शिल्लक आहे. आणि मग आता ही पिशवी ठेवायची कशी, कारण ती आपण तशीच ठेवली तर सांडण्याचा प्रश्न असतो, किंवा दुसऱ्या बर्नीत भरून ठेवली तर अजून जागा वाया जाण्याचा प्रश्न असतो. तर त्यावेळी असे चिमटे मिळतात, तर हे चिमटे आपल्याकडे आणून ठेवायचे. खूप महाग नसतात, 50-60 रुपयामध्ये आपल्याला हे जवळपास 12 चिमटे मिळतात. तर हे चिमटे जर आपण आणून ठेवले तर हे कुठल्याही जो पदार्थ तुम्ही एखाद्या पिशवीतून काढला आणि तो तुम्हाला जर सील करायची असेल ती पिशवी, तर ह्या चिमट्यांचा तुम्ही उपयोग करू शकता. छोट्या मोठ्या आकारात हे चिमटे मिळतात, तर असे चिमटे घरात असले की पटकन आपण कुठलाही पदार्थ काढला की त्या पिशवीला हा चिमटा लावून ती पिशवी बंद करू शकतो. मग तुम्ही ही पिशवी एखाद्या डब्यात ठेवू शकतात किंवा मग सगळ्या पिशव्या एकत्र करून त्या एका जागी ठेवू शकता, ज्यामुळे जागाही वाचेल आणि आपले पदार्थ खराबही होणार नाहीत. आता ही पहा, अशी ही तारेची घासणी येते. ही आपण महिने दोन महिने वापरली की थोडीशी अशी खराब व्हायला लागते, पण आपल्याला वाटतं की ठीक आहे अजून तरी हे चालणार आहे म्हणून आपण ती तशीच वापरत राहतो. पण असं न करता घरात एक्स्ट्रा ही तारेची जी घासणी असते तिचा स्टॉक असू द्यावा, म्हणजे ही घासणी थोडी जरी खराब झाली की नवीन घासणी आपल्याला वापरण्यासाठी काढता येईल. कारण ही जी घासणी आहे ही थोडी खराब झाली की तिचे जे तार आहेत ते निघायला लागतात
आणि हे भांड्यांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात वगैरे चिपटून बसतात. नजरचुकीने म्हणा, जर आपण त्याच भांड्यांमध्ये स्वयंपाक केला किंवा ती भांडी वापरली तर उगाच ते आपल्याला हानिकारक असू शकतं. तर त्यामुळे ही जी भांड्यांची घासणी आहे ही थोडीच खराब झाली की लगेचच ती बदलून घ्यायची. आणि ही जी आपण खराब झालेली घासणी आहे ही आपण आपल्या सिंक घासण्यासाठी वापरू शकतो किंवा मग नळ घासण्यासाठी वापरू शकतो, म्हणजे इतर गोष्टींसाठी तिचा उपयोग होऊ शकतो. पण भांडी घासताना महिने दोन महिन्यात आपली ही जी तारेची घासणी आहे ही नक्की बदलून घ्या. बऱ्याचदा काय होतं, भांडे घासण्याचं जे सिंक असतं त्यामध्ये खरखटं जमा होऊन किंवा कचरा जमा होऊन ते ब्लॉक होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी काय करायचं, बाजारामध्ये ही अशी स्टीलची जाळी मिळते, प्रत्येक सिंकसाठी ही उपयोगात येते. तर ही जाळी आणायची आणि आपलं जे सिंकचं ड्रेनेज असतं त्यावरती ठेवायची. म्हणजे तुम्ही भांडी घासल्यानंतर थोडेफार का असेना ते भांड्यांमध्ये खरखटे कण असतात आणि ते मग ह्या जाळीवरती साचतात आणि त्या पाईपमध्ये किंवा ड्रेनेजमध्ये हे जात नाही आणि त्यामुळे आपलं जे सिंक आहे ते ब्लॉक होण्याची शक्यता कमी असते. तसंच वेळोवेळी ही जाळी स्वच्छ करून घ्यायची, कारण त्यामध्ये सुद्धा बरीच घाण अडकून बसते. त्यामुळे भांडी घासून झाली की आपण सिंक घासतो आणि सिंक घासतानाच ही जाळीसुद्धा घासून घ्यायची. आता आपण ट्रॉलीमध्ये जेव्हा ही पातेली म्हणा वाट्या म्हणा हे अशी भांडी ठेवतो तर ही भांडी उलटी न ठेवता अशी सरळ ठेवायची, जेणेकरून आपल्याला कुठलं भांडं हवं आहे ते अगदी सहज काढता येईल आणि आपली जास्त धावपळ होणार नाही. कांदा चिरत असताना कांद्याची जी साल आहे ती या पद्धतीने एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून आपला जो किचन ओटा आहे त्याच्यावरती घाण होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याला ह्या पद्धतीने थोडासा काळपटपणा आलेला असतो, काळी बुरशी आलेली असते, असं बऱ्याचदा कांद्यांना जेव्हाही आपण चिरतो तर आपल्या हे लक्षात येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कांदे चिरताना आपल्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं. तर आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि तिथे कांद्याच्या ह्या दोन फोडी करून त्या पाण्यात टाकून ठेवायच्या. ह्या पद्धतीने कांद्याचा साल काढल्यानंतर लगेच ह्या फोडी पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही. आणि ह्या फोडी ह्या पद्धतीने व्यवस्थित धुवून घ्यायच्या, जेणेकरून कांद्याची जी काळी बुरशी असते ती सुद्धा निघून जाईल आणि एक एक फोड काढून चिरून घ्यायचं, म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही. आपली जी तांब्या पितळाची भांडी असतात ती आपल्याला अगदी लख चमकवायची असतील तेही खूप जास्त मेहनत न घेता आणि ते सुद्धा पितांबरीचा वापर न करता, तर त्यासाठी काय करायचंय, एखाद्या भांड्यात एक चमचा मीठ घ्या, त्यात एक चमचा सायट्रिक ऍसिड टाकून घ्या. सायट्रिक ऍसिड नसेल तर दोन लिंबांचा रस टाकला तरीही चालेल. आणि त्यात एक चमचा आपलं जे भांड्यांचं लिक्विड असतं, म्हणजे लिक्विड सोप असतो, तो टाकून घ्या. आणि आता त्याच्यात दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण तुम्ही आपलं जे तांब्याचं ताट आहे किंवा तांब्याचे जे कोणतेही भांडे आहे त्या मिश्रणाने ते भांडे घासले तर अजिबात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि अगदी सहज हे भांडे चमकायला लागतील. हे पहा, इथे हे ताट छान घासून झालेलं आहे. आता ही भांडी घासून झाली की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ते छान पुसून घ्यायचे. रेस्टॉरंट सारख्या भाज्या घरच्या घरी बनवायच्या असतील तर ह्या भाज्या बनवताना ग्रेव्हीच्या फोडणीमध्ये तेलासोबतच थोडंसं बटर किंवा तूप घालावं. यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती अगदी हॉटेलसारखी येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भाजीला छान चमचमीत असा रंग येण्यासाठी साध्या तिखटासोबतच काश्मीरी लाल तिखट किंवा मग बेडगी मिरची पावडर घालावी, यामुळे रंग खूप छान येतो. आणि त्यासोबतच तुम्ही थोडंसं बीटसुद्धा किसून ह्याच्यात टाकू शकतात, त्यामुळे सुद्धा भाजीची थिकनेसही वाढते आणि भाजीला रंग छान येतो. वरण भात बनवताना किंवा मग वरणफळ बनवताना, दाल तडका बनवताना जेव्हा आपण हे डाळ शिजवतो म्हणजे त्याचं वरण बनवतो तर तेव्हा डाळीच्या दुप्पट पाणी टाकावं, यामुळे डाळ अगदी छान शिजते. जर तुम्ही एक कप डाळ घेतली असेल तर दोन कप पाणी टाकायचं आणि सोबतच एक चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे डाळ एकतर लवकर शिजते, दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान मऊ अशी शिजते.
आणि मग नेहमीप्रमाणे जसं आपण वरण भाताचा कुकर लावतो तशी डाळ शिजवून घ्यायची. कुठल्याही प्रकारची बिर्याणी, पुलाव किंवा मसाले भात बनवताना आपल्याला जर भात असा सुटसुटीत हवा असेल तर त्यासाठी तांदूळ साधारण 15 ते 20 मिनटं आधी भिजत ठेवावे. शक्यतोवर बासमती तांदूळ वापरावा आणि बासमती तांदूळ वापरताना कधीही हा तांदूळ 15 ते 20 मिनटं आधी भिजून घ्यावा. ह्यानंतर जेव्हा आपण भात शिजवतो तर भात शिजवताना नेहमीपेक्षा थोडं कमी पाणी घालावं, ह्यामुळे भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. तसंच कुठल्याही प्रकारचा मसाले भात, पुलाव किंवा बिर्याणी बनवायची असेल तर त्यासाठी साजूक तुपाची फोडणी घालावी, यामुळे भाताची जी टेस्ट आहे ती अतिशय छान लागते. घरगुती भाज्या जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा तेलाचा वापर शक्यतो कमी करायचा, हे आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं. तसंच तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात फोडणी घालायची, म्हणजे मग कमी तेल असेल तरीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित याची फोडणी बनवता येते. कुठल्याही कडधान्याची जेव्हा आपण उसळी बनवतो किंवा मग रसाभाजी बनवतो तर तेव्हा हे जे कडधान्य आहेत हे आधी शिजवून घ्यावे. त्यासाठी थोडंसं तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सोबत हिंगाची फोडणी द्यायची आणि त्यानंतर पाणी टाकून, म्हणजे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि हे जे कडधान्य आहेत हे चांगले शिजवून घ्यायचे. तसंच प्रत्येक कडधान्य जेव्हा आपण त्याची उसळ बनवतो तर फोडणीमध्ये हिंग आवर्जून वापरावा, यामुळे कडधान्याचा जो वातुळपणा असतो हा थोडा कमी होतो. शक्यतोवर मटकी, चणे, छोले ह्यांमध्ये हिंगाचा वापर आवर्जून करावा. पोहे बनवताना जर आपल्याला छान कुरकुरीत असे शेंगदाणे हवे असतील तर तेलात शेंगदाणे टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे छान खमंग खरपूस असे तळून घ्यावेत. शेंगदाण्यांचा रंग बदलला की त्यानंतर हे शेंगदाणे बाहेर काढायचे. पोह्यांना आपण नेहमीप्रमाणे फोडणी घालायची. ही फोडणी घातल्यानंतर पोहे अगदी व्यवस्थित आपले तयार झाले की त्यानंतर वरून यात शेंगदाणे टाकायचे, यामुळे हे शेंगदाणे छान कुरकुरीत राहतात. कुठल्याही पदार्थाला जर खमंगपणा हवा असेल तर त्याची फोडणी व्यवस्थित बसणं गरजेचं असतं. त्यासाठी तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात आधी मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची, मग त्याच्यात जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की नंतर मग लसूण, कांदा आणि नंतर बाकीचे सगळे जिन्नस टाकायचे. ह्या क्रमात आपण फोडणी दिली तर फोडणी अतिशय छान बसते. त्यासोबतच मोहरी थोडी कडवट असते, ती जर आपण आधीच व्यवस्थित तडतडून घेतली तर तिचा कडवटपणा कमी होतो. आता फोडणीमध्ये जेव्हा मसाले घालायचे असतील तर सगळ्यात आधी हिंग, हळद, त्यानंतर आपले जे धने जिरे पावडर असतात ते टाकायचे आणि लाल तिखट सगळ्यात शेवटी टाकायचं, नाहीतर मग लाल तिखट खूप लवकर करपतं. पुरी, पराठा, वरणफळ किंवा खाकरा ह्यासाठी जेव्हा आपण कणिक मळतो तर त्याच्यात बऱ्याचदा आपण जिरं वापरत असतो आणि हे जिरं आपण डायरेक्ट त्या पिठात टाकतो, तर त्याऐवजी अशा पद्धतीने एखाद्या पोळपाटावर हे जिरं आधी वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्या कणकेत टाकायचं. यामुळे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो अजून जास्त एन्हान्स होतो आणि आपली जे पुरी पराठ्यासाठीची कणिक असते तिच्यामध्ये तो अगदी व्यवस्थितपणे उतरतो. आता शिरा बनवताना जेव्हा आपण रवा भाजून घेतो तर सगळ्यात आधी हा रवा व्यवस्थित कोरडा असाच भाजून घ्यायचा. 2 मिनटं तरी मध्यम गॅसवरती हा रवा कोरडा भाजून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात तेल तूप वापरायचं नाही आणि 2-3 मिनटानंतर मग त्याच्यात तूप टाकून हा रवा छान भाजून घ्यायचा. यामुळे रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि त्याचा जो रंग आहे तोसुद्धा छान पांढराशुभ्र राहतो. दुसरी गोष्ट, रव्यामध्ये जे आपण पाणी किंवा दूध वापरतो तर ते रव्याच्या तिप्पट वापरावं. उपमा बनवा किंवा शिरा बनवताना रव्याच्या तिप्पट आपण जर पाणी वापरलं तर रवा अगदी छान फुलतो आणि आपला जो शिरा उपमा आहे तो असा कोरडा होत नाही. तसंच रव्याच्या बरोबरीने आपल्याला साखर वापरायची असते. जर 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर वापरायची, ह्यामुळे जे गोडाचं प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित होतं आणि आपला जो शिरा आहे तो अगदी छान सुटसुटीत आणि लुसलुशीत असा तयार होतो.
आता बिर्याणी, पुलाव किंवा मग रेस्टॉरंट स्टाईल भाज्या जर आपल्याला बनवायच्या असतील तर त्यासाठी जे आपले पावडर मसाले असतात त्याऐवजी खड्या मसाल्यांचा वापर करायचा. खड्या मसाले वापरल्यामुळे त्याची जी चव आहे किंवा जो आपण सुगंध म्हणतो तो अतिशय छान येतो. जो सुगंध आपले जे पावडर मसाले असतात त्यात कमी झालेला असतो, तर त्यामुळे जर खडे मसाले वापरले तर आपल्या पदार्थाची चव अजूनच वाढते. तर कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करायचं आहे? कांदा चिरत असताना आपण जवळ एखादा असा आपल्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर त्यातले 2-3 टिश्यू पेपर घ्यायचे आणि ते ओले करून घ्यायचे. टिश्यू पेपर नसेल तर आपला न्यूजपेपरसुद्धा आपण इथे वापरू शकतो. आणि हा ओला केलेला जो टिश्यू पेपर आहे तो आपण अगदी कांदा चिरत असतो ना त्याच्या जवळ ठेवायचा. म्हणजे काय होतं की कांदा चिरताना त्याचा जो तिखटपणा असतो तो हा टिश्यू पेपर शोषून घेतो आणि तो तिखटपणा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही. किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने कांद्याचं साल काढून घेतलं की तो कांदा सरळ नळाखाली धुवून घ्यायचा. यामुळे सुद्धा कांद्याचा तिखटपणा कमी होतो आणि कांदा चिरताना आपल्या डोळ्यांची आग होत नाही किंवा डोळ्यातून पाणी येत नाही. लसूण सोलणं हे जेवढं सोपं वाटतं तेवढंच हे किचकट काम असतं आणि खास करून त्यांच्यासाठी ज्यांना नखं वाढवण्याची सवय नसते त्यामुळे लसूण सोलताना खूप त्रास होतो किंवा लसूण सोलणं हे कठीण जातं. तर हे लसूण आपल्याला जर पटकन सोलायचे असतील तर त्यासाठी आपण काय करू शकतो, एका भांड्यात अशा प्रकारे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घ्या, त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. लसूण बुडतील इतकंच गरम पाणी टाकायचं आणि आता हे लसूण ह्या गरम पाण्यामध्ये 2-3 मिनटं फक्त भिजू द्यायचे. 2-3 मिनिटांनी लगेचच आपल्याला लक्षात येईल की त्याचं जे साल आहे ते थोडंसं नरम पडलं आहे, हे पहा. आणि आता आपण सहज हे साल काढू शकतो. आहे ना एकदम सोपी ट्रिक. टोमॅटोचं जे साल असतं ते थोडंसं चिकन असतं आणि हा टोमॅटो चिरण्यासाठी आपल्याला जी सुरी वापरायची असते ती अगदी तेज वापरावी लागते. जर समजा सुरीची धार कमी असेल तर हे टोमॅटो जो आहे तो अशा पद्धतीने चिरला जात नाही किंवा याच्या आपल्याला बारीक फोडी करता येत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, टोमॅटोच्या 2 फोडी केल्यानंतर टोमॅटो असा उलटा करायचा आणि उलट्या बाजूने आपल्याला याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. ज्या सुरीला जर धार नसेल तर आपण असं करायचं आहे, पण शक्यतो टोमॅटो चिरताना ही अशी जी बारीक सुरी असते जिला ज्याचे जे पाते असतं ते असं झिकझॅक असतं तर ही सुरी आपल्याला वापरायची. ह्या सुरीमुळे आपला जो टोमॅटो आहे तो आपल्याला अगदी हवा तेवढा आपण पातळ चिरू शकतो. हे पहा, मी इथे तुम्हाला टोमॅटो चिरून दाखवते. हे बघा किती बारीक आपण हा टोमॅटो, आपल्याला हवा तेवढा बारीक टोमॅटो ह्या सुरीने चिरता येतो. आपली पोळी टम्म फुगावी असं जर वाटत असेल तर पोळी करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पोळीचे जेव्हा आपण पूड बनवतो म्हणजे त्याची छोटी पुरी लाटून जेव्हा त्याला तेल लावून ते फोल्ड करून घेतो तर तेव्हा तेल लावल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ पसरून द्यायचं. यामुळे काय होईल, पोळी अगदी टम्म अशी फुगेल कारण तिचे जे पूड आहे ते एकमेकांना चिटकणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळी लाटताना ती अगदी हलक्या हाताने लाटायची, यामुळे आपली पोळी छान सॉफ्टसुद्धा राहील आणि अगदी टम्म अशी फुगेल. डोसा बनवताना किंवा उत्तप्पे बनवताना आपल्याला जर नॉनस्टिक तवा वापरायचा नसेल आणि लोखंडी तव्यावरती हे उत्तप्पे बनवायचे असतील तर लोखंडी तव्याला नॉनस्टिक बनवण्यासाठी कांद्याची अशा पद्धतीने एखादी फोड घ्यायची, थोडीशी मोठी, ती तेलामध्ये बुडवायची आणि ह्या कांद्याच्या फोडीनेच आपल्याला ह्या तव्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होतं की तव्याला आपण कुठलाही डोसा किंवा उत्तप्पा बनवला तर हा चिकटत नाही, अगदी सहज निघतो. त्यामुळे आता नॉनस्टिक जर पॅन नसेल तरीसुद्धा आपण छानपैकी डोसा किंवा उत्तप्पा बनवू शकतो. आपण इडली पात्रामध्ये जेव्हाही इडली लावतो तर इडलीची जी प्लेट असते त्याच्यात इडलीचं बॅटर टाकताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, कारण इडली फुगून येते तर त्याच्यासाठी ती थोडी जागा शिल्लक ठेवायची. आणि दुसरी गोष्ट अशी
की जेव्हा एकावर एक आपण हे जे इडलीच्या प्लेट असतात हे ठेवत असतो, तर तेव्हा अशा झिकझॅग मोशनमध्ये ठेवायच्या. म्हणजेच इडलीच्या या प्लेटचा जो खोलगट भाग असतो तो बरोबर हे जे तीन छिद्र दिसत आहेत त्याच्या वरती यायला पाहिजे. म्हणजे या ज्या इडल्या आहेत ह्या फुगून जरी आल्या तरी एकमेकांना चिटकणार नाहीत.